आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉलिनॉमियल्स या चॅप्टरमधला शेवटचा पार्ट पाहणार आहोत, तो म्हणजे एमसीक्यू. प्रॉब्लेम सेट जो 3 आहे त्या प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर 1. आणि या क्वेश्चन नंबर 1 मधले असणारे क्वेश्चन जे 10 क्वेश्चन आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणजे हे प्रकरण संपेल आणि तुमचा फर्स्ट टर्मचा सिलेबस सुद्धा संपेल. 3 चॅप्टर आहेत फर्स्ट टर्मला, हे संपून जाईल. बघा आता काय सांगितलंय, राईट दी करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर इच ऑफ दी फॉलोइंग क्वेश्चन. खाली दिलेल्या प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडायला सांगितलेले. आता पहिला प्रश्न दिलेला आहे, मी वाचून दाखवतो, मी लिहित नाही. विच ऑफ दी फॉलोइंग इज अ पॉलिनॉमियल. खाली दिलेल्या बहुपदींपैकी कोणती, खाली दिलेली कोणती बहुपदी आहे हे तुम्हाला ओळखायला सांगितलेले आहे. त्यातला पहिला पर्याय दिलेला आहे एक्स अपॉन वाय, दुसरा पर्याय दिलेला आहे बी, तो म्हणजे एक्स रेस टू रूट टू अँड मायनस 3x वजा 3x. सी पर्याय दिलेला आहे तो म्हणजे एक्स रेस टू मायनस 2 प्लस 7. आणि डी पर्याय आहे तो म्हणजे रूट टू एक्स स्क्वेअर प्लस 1/2. आता बघा, थोडीशी पॉलिनॉमियलची व्याख्या, जरा व्याख्येचा विचार करा. कुणाला म्हणलं जातं व्याख्या विचारात करण्याऐवजी फक्त तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या होत्या की तिथं व्हॅरिएबल असं पाहिजे की त्या व्हॅरिएबलचा घात हा होल नंबर असला पाहिजे. होल नंबर, होल नंबर म्हणजे कसा आला पाहिजे, 0 आला पाहिजे, 1 आला पाहिजे, 2 आला पाहिजे, 3 आला पाहिजे, हे असा होल नंबर हा व्हॅरिएबलचा घात आला पाहिजे. मीन्स दी पॉवर ऑफ अ व्हॅरिएबल मस्ट बी अ होल नंबर, म्हणजे चलाचा घात हा कसा पाहिजे, पूर्ण संख्या संचातला पाहिजे. पूर्ण संख्या कोणत्या आहेत, 0, 1, 2, 3 असा आला पाहिजे. आता या एका व्याख्येच्या एका वाक्याच्या आधारे आपण बघूया. इथं जर मी वायचा विचार केला तर वाय हे व्हॅरिएबल डिनॉमिनेटर आले, छेदस्थानी आले. तेच जर मी अंशस्थानी घेतलं तर वायचा वजा पहिला घात होईल, म्हणजे हे बसणार नाही. कारण का, वायचं इथं ऋण घात आलेलं आहे, आपणाला हा 0, 1, 2, 3 यापैकी घात पाहिजे. इथं बघितला तर याचा जो घात आहे तो इरॅशनल नंबर आहे, म्हणजे अपरिमेय संख्या आहे. कसा आहे, सगळ्या व्हॅरिएबल इथं अपरिमेय संख्या आहे. इथं हा इथं होल नंबर आलेला आहे, पण इथं इरॅशनल नंबर आलेला आहे, म्हणजे अपरिमेय संख्या आलेली आहे, म्हणजे हाही पर्याय बसणार नाही. इथं बघितला तर ऋण 2 आलेला आहे घात या तिसऱ्या पर्यायामध्ये, म्हणजे इथं ऋण संख्या आली का, हे होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या संचातली पाहिजे. तिथं ऋण संख्या आली नाही म्हणजे सी ही पर्याय बसत नाही. म्हणजे बसला तर पर्याय डी बसले, बरोबर आहे, डी हा योग्य पर्याय. मग आता प्रश्न असा आला असेल की सर इथं बघितलं तर रूट टू आलेले, पण हा रूट टू हा घात नाही बाळांनो, हा त्याचा सहगुणक आहे, कोएफिशियंट आहे. त्याचा घात किती, 2 आहे. एक्स या चलाचा घात 2 हा यात आलेला आलेला आहे, आलाय ना. म्हणून पर्याय कोणता बसेल, तर डी हा पर्याय बसेल, बरोबर आहे. पुढे दुसरे सांगितलेले, दुसरा, व्हॉट इज दी डिग्री ऑफ दी पॉलिनॉमियल रूट टू. वर्गमुळा रूट 7 वर्गमुळात 7 या बहुपदीची कोटी सांगायला सांगितली. आता बरीचशी मुलं इथं चूक करतात. वर्गमुळात 7 ह्याची डिग्री विचारलेली, डिग्री म्हणजे कोटी विचारली, बरोबर आहे. आणि आपण ह्याची बरीचशे जण ऑर्डर लिहितात. ऑर्डर विचारलेली नाही बाळांनो, आपल्याला डिग्री विचारली. आता ऑर्डर मराठीत सुद्धा शब्द काय, वर्गमात 7 या बहुपदीची कोटी लिहा किंवा वर्गमात 7 या कर्णीची कोटी लिहा. मराठीमध्ये आणि इंग्रजी मराठीमध्ये एकच शब्द दोन्ही ठिकाणी वापरलेला आहे, पण इंग्रजीमध्ये डिग्री आणि ऑर्डर हा शब्द वापरतो. इथं डिग्री विचारली. आता मुळात काय सांगितलंय, व्हॉट इज द डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल, शब्द वापरलाय पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी,
तिथं बहुपदी गृहित आहे. आता रूट सेवन मध्ये किंवा सात ही कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे बघा. दिस इज अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे कसे आहे, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे स्थिर बहुपदी. कसे आहे, स्थिर बहुपदी. आणि स्थिर बहुपदीची कोटी बरोबर आहे किती असते, बरोबर नेहमी म्हणून डिग्री किती असणार आहे, कोटी किती असणार आहे याची बरोबर किती असणार आहे, शून्य. कारण स्थिर बहुपदीची कोटी ही नेहमी किती असते, शून्य. म्हणजे पर्याय कोणता बसेल तुमचा इथं सुद्धा दुसऱ्याला, तर डी हाच पर्याय बसणार आहे. कारण डी ह्या पर्यायामध्ये शून्य कोटी दिलेली. बघा इथं ऑर्डर विचारलेली नाही, डिग्री विचारलेली. आता इथं कोटी आणि बहुपदीची कोटी हा शब्द वापरलाय. बहुपदीची कोटी, बहुपदी हा शब्द वापरलाय असं नाही म्हणतं. वर्गमात सात या कर्णीची कोटी द्या, कर्णीची नाही बहुपदीची कोटी म्हणजे नाही. बहुपदी म्हणजे वर्गमात सात ही स्थिर संख्या आहे म्हणून ही कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणजे स्थिर बहुपदी. आणि स्थिर बहुपदीची कोटी किती असते, शून्य असते. हा भाग कळला पाहिजे बाळा, नाहीतर बरोबर मुलं लिहितात टू. टू काय झाली, त्याची ऑर्डर झाली, दोन ही त्याची ऑर्डर झाली, डिग्री नाही झाली. चला आता हे दोन प्रश्न झाले, आता तिसरा प्रश्न पाहूया आपण बाळा. हा तिसरा, तिसरा काय सांगितलंय, व्हॉट इज द डिग्री ऑफ द झिरो पॉलिनॉमियल. प्रश्न क्रमांक तीन बरोबर आहे, झिरो पॉलिनॉमियल आहे आणि याची काय विचारली आपणाला, डिग्री विचारली. म्हणजे शून्य बहुपदीची कोटी. चांगलं कार्यक्रम मला बघा, पुस्तक उघडा, शून्य बहुपदीची कोटी पुस्तक आहे ना समोर, किती असते नेहमी शून्य बहुपदीची कोटी, नेहमी बरोबर आहे अनडिफाइंड असते. कशी असते, अनडिफाइंड म्हणजे सांगता येत नाही, याचं स्पष्टीकरण मी पूर्वीच दिलेलं आहे. सांगता येत नाही आता काय म्हणलेलंय, मग अनडिफाइंड हा जो पर्याय आहे तो कोणता, याचा सी पर्याय. झिरो पॉलिनॉमियल, डिग्री ऑफ अ झिरो पॉलिनॉमियल अनडिफाइंड म्हणजे शून्य, या शून्य बहुपदीची कोटी सांगता येत नाही. आता त्याच्या पाठीमागचं कारण कोणतरी म्हणेल मला, सर कारण सांगा घेऊ. कारण एखादा म्हणेल, सर मी शून्य एक्स लिहितो म्हणजे उत्तर शून्यच असणार आहे. आता ही जी कोटी जिथं किती आली, एक आली बरोबर आहे. एखादा म्हणेल, नाही सर मी असं करतो ना, शून्य एक्सचा धन मानतो म्हणजे याचे उत्तर किती आलं, शून्य. आता कोटी किती झाली, तीन. एखादा म्हणेल, सर मी असं करतो शून्य एक्सचा शंभर आवाला, उत्तर किती येणार, शून्य. म्हणजे इथं किती आली, शंभर. म्हणजे निश्चितपणे सांगता येत आहे का, निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून झिरो पॉलिनॉमियल हे सगळ्या झिरो पॉलिनॉमियल, झिरो पॉलिनॉमियलची डिग्री अनडिफाइंड आहे म्हणजे सांगता येत नाही, अव्याख्य म्हणजे त्याची किंमतच सांगता येत नाही. कळलं ना, आलं लक्षात. चला आता पुढं त्यातला चौथा प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक चार दिलेला आहे, क्वेश्चन नंबर फोर दिलेला आहे. आता ह्या क्वेश्चन नंबर फोर मध्ये काय सांगितले, व्हॉट इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, काय टू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स क्यूब प्लस सेव्हन. म्हणजे दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स घन अधिक सात या बहुपदीची कोटी सांगायला सांगितली. कोटी म्हणजे काय, हायेस्ट पॉवर ऑफ अ व्हेरिएबल म्हणजे चलाचा सर्वात मोठा घात. आता इथं घात काय, दोन आहे. इथं घात किती, तीन आहे. म्हणजे मोठा काय आहे, तीन. म्हणून डिग्री काय असणार आहे, कोटी किती असणार आहे, कोटी बरोबर तीन असणार आहे. डिग्री किती असणार आहे, तीन. कोटी तीन असणार. चला पुढे आता पाचवा प्रश्न दिलेला आहे, व्हॉट इज द कोएफिशिएंट फॉर्म ऑफ एक्स क्यूब मायनस वन. एक्स घन वजा एक या बहुपदीचं सहगुणक रूप आहे. काय आहे सहगुणक रूप, आता सहगुणक रूप लिहायचं असेल तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडला जातो. तिथं एक्स क्यूब आहे म्हणून पी ऑफ एक्स बरोबर हीच पॉलिनॉमियल कशी मांडता येईल, एक्स क्यूब
म्हणजे याची डिग्री किती आली तीन आली. पद किती पाहिजे कोटीपेक्षा डिग्रीपेक्षा एक न पद जास्त कोटीपेक्षा एक न पद जास्त असतं म्हणजे चार पद पाहिजे. तिथं आले किती दोन. मग जे आलेले नाही त्या पदांचं कोएफिशिएंट झिरो असणार आहे. झिरो एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स आणि मायनस वन. मग आता कोएफिशिएंट पाहू. कोएफिशिएंट पाहू काय येणार आहे सहगुणक रूप. सांगाल का सहगुणक रूप काय येईल याचं. बरोबर आहे ब्रॅकेट मध्ये त्याचा कोएफिशिएंट वन आला परत झिरो आला परत कुठला आला झिरो आणि परत मायनस वन. म्हणजे ऑप्शन कुठला आला बघा वन झिरो झिरो मायनस वन. ऑप्शन आला कोणता सी वन झिरो झिरो मायनस वन. लक्षात. आता सहावा प्रश्न बघा. सहावा प्रश्न दिलेला आहे पी ऑफ एक्स बरोबर इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन रूट सेवन एक्स प्लस थ्री. या पॉलिनॉमियलची पी ऑफ सेवन रूट सेवन किती असेल त्याची किंमत किती असणार हे विचारले. आता बऱ्या किंमती तर बघा पी ऑफ सेवन रूट सेवन. आता खर तर हे उत्तर पटकन सांगताय तर हे उत्तर तीन येणार आहे. तुम्ही म्हणाल सर तुम्ही पाठ करून आलाय नाही बघा बघा सोडून कसं तुमच्या लक्षात येईल. सेवन रूट सेवन त्याचा स्क्वेअर कारण एक्सचा स्क्वेअर आहे मायनस सेवन रूट सेवन इंटू सेवन रूट सेवन प्लस थ्री. आता बाळांनो स्क्वेअर करायची गरज आहे का. बऱ्याच जणांना वाटेल की स्क्वेअर करा नाही बाळांनो. सेवन रूट सेवन ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस तिथं सुद्धा दोघांचा गुणाकार आहे म्हणजे सेवन रूट सेवन ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस थ्री. बघा आता काय झालं हे प्लस आहे हे मायनस आहे म्हणजे ह्याला हे गेलं सात वजा सात वर्गमान सातचा वर्ग हे निघून गेलं म्हणजे पी ऑफ सात वर्गमान सात बरोबर किंमत किती आली तीन. बरोबर आहे म्हणजे ऑप्शन कुठला बसला बघा बघू सहाव्याला ऑप्शन बरोबर आहे कुठला बसला ए ए बरोबर तीन. ऑप्शन कुठला आला ए बरोबर तीन. कळलं इथं दिलेले सातवा प्रश्न अशाच पद्धतीचा आहे. बघा एक्स बरोबर वजा एक असताना म्हणजे इफ एन एक्स इक्वल टू मायनस वन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल टू एक्स क्यूब मायनस प्लस टू एक्स ह्याची किंमत झिरो येणार आहे. बघा टू एक्स क्यूब प्लस टू एक्स. बघा मात्र इथं मांडूया पी ऑफ एक्स इक्वल टू टू एक्स क्यूब प्लस टू एक्स. आता x इक्वल टू मायनस वन दिलेले म्हणजे p ऑफ मायनस वन इक्वल टू टू इन ब्रॅकेट क्यूब ऑफ मायनस वन प्लस टू इंटू मायनस वन सॉरी मायनस फोर येईल बाळानो म्हणजे p ऑफ मायनस वन इक्वल टू टू इंटू क्यूब ऑफ मायनस वन म्हणजे मायनस वनच आला. आता या दोघांचा गुणाकार केला तर बेक बेक आणि प्लस मायनस मायनस येणार म्हणजे p ऑफ मायनस वन इक्वल टू दोन गुणिले वजा एक म्हणजे वजा दोन आणि वजा दोन म्हणजे पी ऑफ मायनस वन बरोबर काय आलं वजा चार. बरोबर आहे म्हणजे ऑप्शन कुठला बसला बघा बघू डी सातव्याला ऑप्शन कुठला आला डी मायनस फोर वजा चार हा ऑप्शन सातव्याला. लक्षात येते आता आठवा बघूया बघा आठवा क्वेश्चन बरोबर चालू दहा प्रश्न आहेत बाळांनो. तुम्हाला सोडवून दाखवतंय हे कच्चं तुम्ही सोडवलं तरी चालेल कारण डायरेक्ट उत्तर जर लिहिलं तर तुम्हाला ते कळणार नाही उत्तर तेच काय येत आहे ते काय सांगते बघा. आठवा क्वेश्चन दिलेला आहे एक्स मायनस वन इज अ फॅक्टर ऑफ थ्री एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स तर एम बरोबर किती म्हणजे एक्स वजा ए हा तीन एक्स वर्ग अधिक एम एक्स चा अवयव आहे
म्हणून एम बरोबर किती. आता बघालो पी ऑफ एक्स बरोबर, पी ऑफ एक्स बरोबर काय आहे, तीन एक्स वर्ग अधिक एम एक्स. आता पी ऑफ एक याची किंमत, कारण एक्स वजा एक इथं वजा एक आहे म्हणजे इथं मला अधिक एक घ्यावं लागेल, त्याची किंमत किती असणार आहे, शून्य. कारण हा फॅक्टर आहे ना, फॅक्टर असताना व्हॅल्यू किती येते, झिरो. म्हणजे पी ऑफ वन इक्वल टू किंमत बघा, तीन गुणिले एक चा वर्ग अधिक एम गुणिले एक. पी ऑफ एक ची किंमत किती, शून्य बरोबर, एक चा वर्ग एक अधिक एम म्हणजे शून्य बरोबर तीन एके तीन अधिक एम अधिक तीन एक आलं बरोबर वजा तीन बरोबर एम. म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आली, वजा तीन. एम ची व्हॅल्यू किती आली, वजा तीन. ऑप्शन कुठला बसला बघा बघू, बरोबर ऑप्शन कुठला बसला याला, सी एम बरोबर वजा तीन म्हणजेच वजा तीन हा ऑप्शन आला. एम ची किंमत किती, वजा तीन. हे आठवण उदाहरण झालं. आता पुढं नववा क्वेश्चन, नववा मल्टीप्लाय, मल्टीप्लाय सांगितलंय नववा प्रश्नामध्ये. एक्स वर्ग वजा तीन आणि दुसरे पॉलिनॉमियल दिलेले दोन एक्स वजा सात एक्स घन अधिक चार, या दोन बहुपदीचा गुणाकार करा आणि गुणाकाराची कोटी सांगा. मल्टीप्लाय एक्स स्क्वेअर मायनस थ्री अँड टू एक्स मायनस सेवन एक्स क्यूब प्लस फोर, देन राईट दी डिग्री ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. आता मला सांगा ह्याची डिग्री किती आहे, किती आहे, दोन बरोबर आहे. कोटी किती आहे याची, पहिल्याची दोन, ह्याची डिग्री किती आहे, कोटी किती आहे याची, एक का तीन, बरोबर आहे तीन आहे. मोठा मोठा घात म्हणजे डिग्री. मग आता डिग्री ऑफ अ प्रोडक्ट, डिग्री ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकाराची कोटी, गुणाकाराची कोटी म्हणजे ह्या दोन्ही डिग्रीची बरोबर ऍडिशन करायला लागेल. पहिल्याची डिग्री किती आहे, दोन, आणि दुसऱ्याची किती, तीन, या दोघांची बेरीज किती आली, पाच. मग ऑप्शन कुठला बसतोय बघा, बरोबर ए ऑप्शन बसला, कुठला ए, कुठला आला पाच, बरोबर आहे. आता पुढं लास्ट क्वेश्चन जो आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिनियर पॉलिनॉमियल, खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे. दावा विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे खालील पैकी रेषीय बहुपदी कोणती, ए बरोबर काय दिलेलं आहे, तर एक्स अधिक पाच दिलेलं आहे, बी बरोबर काय दिलेलं आहे, एक्स वर्ग अधिक पाच दिलेलं आहे, सी बरोबर काय दिलेलं आहे, तर एक्स घन अधिक पाच दिलेले, आणि डी बरोबर काय दिलेले, तर एक्स चा चौथा घात अधिक पाच. आता मला सांगा लिनियर पॉलिनॉमियल कशावर ठरवली जाते, बरोबर आहे, बरोबर कशावर, इट डिपेंड्स अपॉन दी डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल. कुणाला म्हणलं जातं लिनियर पॉलिनॉमियल, बरोबर आहे, इफ द डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इज अ वन, देन दी पॉलिनॉमियल इज कॉल्ड एज दी लिनियर पॉलिनॉमियल. म्हणजे जर दिलेल्या बहुपदीची कोटी एक असेल तर त्या बहुपदीला रेषीय बहुपदी म्हणतात. मग आता ह्यात रेषीय बहुपदी ह्याची डिग्री किती, कोटी किती, एक, ह्याची डिग्री बरोबर आहे दोन, ह्याची कोटी किती आहे, दोन आहे, ह्याची डिग्री तीन आणि ह्याची डिग्री किती, चार. मग आता एक डिग्री असणारी ऑप्शन कुठला आहे, ए, म्हणून ही एक्स प्लस फाईव्ह इज अ लिनियर पॉलिनॉमियल. अशा पद्धतीने तुम्ही हे दहा प्रश्न सोडवू शकाल बाळांनो, हे दहाच्या दहा प्रश्नांचं तुम्ही सोडवा आणि हे प्रकरण पूर्ण करा. आणि दुसरी गोष्ट, मी पुढं तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला ह्यावरचा सगळा बीजगणितावरचा अभ्यास देईन, त्या हेतून तुम्ही अभ्यास करा. आजच्यासाठी आपण धन्यवाद, इथंच थांबूया. हे दहा प्रश्न एमसीक्यूचे सोडवा.
सर्वांना सिलेबस संपलेल्याच्या शुभेच्छा। पुन्हा सांगण्याची आवश्यकता नको, चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडलं तर काय करा, तुमच्या इतर मित्रांना लिंक शेअर करा। आजच्यासाठी धन्यवाद, हॅव अ गुड डे।